कविता, इंडिया टीव्ही न्यूज मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. जन डावखरे भाजपचे निवडून आलेले आहेत, याबद्दल आपण त्यांना काय शुभेच्छा द्याल? मी खरं खूप मला आनंद झालाय की भारतीय जनता पार्टीचा विजय झालाय आणि पदवीधर मतदारसंघ जो आहे तो खरं तर सुशिक्षित मतदार आहे, तिथे जाणते मतदार आहेत, त्यामुळे त्यांना नक्की माहिती आहे कोणाला मतदान करायचं. त्यांनी विकासाला मतदान केलेले, भारतीय जनता पार्टीला मतदान केले, आणि त्याचबरोबर निरंजन डावखरे हे मागच्या वेळी 5 वर्ष पदवीधर मतदारसंघाचे लोक आमदार होते, त्यामुळे त्यांना अनुभव दांडगा आहे, त्यामुळे त्यांनी योग्य तो निर्णय देऊन भरघोस मताने त्यांना खरंच निवडून दिलेले, त्याबद्दल मी सर्व माझ्या मतदारांचं मनापासून आभार मानते. हे खरं तर भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांनी मायक्रो लेवलवर प्रचार केलेला आहे. त्यांनी प्रयत्न केलेला आहे की बाबा प्रत्येक मतदार नोंदणी तर होणार करून घेतलीच आहे, त्याचबरोबर त्या मतदारांना केंद्रा संपर्क ते समर्थन असा ह्या माध्यमातून त्यांनी त्या मतदारांनापर्यंत पोचून ते मतदार निवडणुकीच्या केंद्रात येऊन मतदान करतील ह्याच्यासाठी त्यांनी खरंच खूप प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणूनच आज 78% मतदान जवळजवळ झालेलं आहे, हे खरंच कौतुकास्पद आहे. आमच्या सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन आहे. त्यांनी काय काम केलं पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे. पदवीधर आजकाल म्हणजे पदवीधर असणं हे खरं तर पूर्वी 10वी आणि 12वीपर्यंत पास झाले ही खूप मोठी गोष्ट असायची. आजकाल ग्रॅज्युएट होऊनसुद्धा नोकऱ्या मिळत नाही, तर नोकऱ्यांसाठी प्रयत्न करणं, त्याच्यानंतर आज सर्व आय टी इंडस्ट्रीज आहेत ते नवी मुंबईला आहेत, तर आपापल्या क्षेत्रात जर ते चालू केले, म्हणजे आता कल्याण डोंबिवलीमध्ये चालू केले, ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये वगैरे, तर तेवढाच ट्रॅव्हलिंगचा जो कालावधी आहे तो कमी होऊ शकतो. त्यामुळे असे त्यांनी प्रयत्न, परत त्यांचे आता महिला आहेत तर महिलांसाठी तर मॅटर्निटी लीव नरेंद्र मोदीजींनी 6 महिने केलेलीच आहे, तर हे खरंच आम्ही आज म्हणजे आपण म्हणतो की आज आम्हाला हे यश मिळालेले, पण ह्याच्या मागे भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींनी जे काही रिफॉर्म्स आणलेले आहेत, जे काही बदल केलेले आहे, आणि महिलांचा पण सुद्धा ह्याच्यात खूप काही विचार केलेला आहे, ह्याच्यामुळेच मतदारांनी आम्हाला एवढं चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि सर्व मतदारांचा पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानते. मी माझे दोन शब्द संपत्ती जय जय महाराष्ट्र. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज मराठी. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. नमस्कार.